अमोल कोल्हे भाजपत जाणार अशी चर्चा माझा नाही बोललो अमोल कोल्हे भाजपत जाणार तुमच्या जवळ असं तुम्ही अनेकदा तशा प्रकारची चर्चा ऐका ना तशा प्रकारची चर्चा मी तुम्ही चंद्रकांत दादा राजकारणात आल्यापासून कोण कोण कुठं कुठं जाणार ह्याची जर लिस्ट काढली तर तुम्हालाच त्याची एकूण किती संख्या झाली हे समजणार नाही. कोण वक्तव्य करत आहे त्या वक्तव्यावरून त्याला किती महत्त्व द्यायचं का नाही द्यायचं हे ठरवा. आता चंद्रकांत पाटील म्हणतायत फडतूसवरून माफी मागा उद्धव ठाकरेंनी आम्ही माफ करू. मन मोठं आहे फडणवीसांचं माफ करतील उद्धव ठाकरेंना. मी तुम्हाला सांगतो ना मला कोणाचं नाव घ्यायचं नाही परंतु अशा प्रकारची वक्तव्य खरं तर कुणीच करू नये. जी वक्तव्य साधारण आपल्याला संविधानाने जो अधिकार दिलेला आहे आपल्याला कायद्याने घटनेने जो अधिकार दिलेला आहे तशा प्रकारची वक्तव्य आणि जे राज्यकर्त्यांना शोभतील जी यशवंतराव चव्हाण साहेबांनी वसंतदादांनी वसंतराव नाईकांनी इवन पवारसाहेबांनी त्यांच्या त्यांच्या कारकिर्दीमध्ये वापरलेली आहेत अशा प्रकारची वक्तव्य करायला कुणाचंच काही विरोध असण्याचं कारण नाही. दादा भीमा पाटस साखर कारखान्याचं संजय राऊतांनी आज सीबीआयना पत्र लिहिले भीमा पाटस कारखान्यात तो त्यांचा काय त्यांनी कुणाला पत्र लिहावं तो त्यांचा अधिकार आहे मला त्याच्याबद्दल काही बोलायचं नाही. पण असं काही घोटाळा झाला असेल असं काही तुमच्या चौकशी करावी चौकशी करावी ना. उद्याच्याला जर एखाद्या जबाबदार प्रवक्ते आणि जबाबदार खासदार राज्यसभेचे हे वक्तव्य करत असतील संपादक करत असतील तर त्याच्याबद्दलची शहानिशा केली पाहिजे चौकशी केली पाहिजे आणि काय वस्तुस्थिती आहे ते जनतेच्या समोर आणलं पाहिजे. खासदार गिरीश बापट रस्ता आहे त्यासाठी वेताळ टेकडी फोडण्याचं काम हे घेतलेलं आहे आणि त्याला सगळे विरोध करतात पण भाजपच्याच वतीनं खूप रेटून हा प्रकल्प रस्ता जो होतो तयार केला जातो. का पूर्वीचा 1947 काळ 35 कोटी होतो आता आपण जवळपास थोडे कमी 135 कोटी झालेलो आहे. 100 जवळपास 100 कोटींनी देशातली लोकसंख्या वाढलेली असं असताना काही वेगवेगळे निर्णय घ्यावे लागतात कित्येकदा मोनोरेल आणावी लागती मेट्रो आणावी लागती रस्ते करावे लागतात सासापदरी करावे लागतात फ्लायओव्हर करावे लागतात टनेल करावे लागतात बोगदे करावे लागतात या सगळ्या गोष्टी कराव्या लागतात. परंतु ते करत असताना पुढच्या पिढीचं पण हित लक्षामध्ये घेऊन कुठंही त्याच्यामध्ये प्रदूषण होणार नाही त्याच्यामध्ये वसुंधरा टिकवण्याच्या करता तिला सांभाळण्याच्या करता जी खबरदारी घेण्याची गरज असेल ती तर गरज ज्याला आपण एन्व्हायरमेंट म्हणतो त्या सगळ्या गोष्टीचा विचार तर हा केलाच गेला पाहिजे. ह्याबद्दल दुमत असायचं काही कारण नाही. पण ह्या बॅलन्स सांभाळत असताना आज आपल्या पुणेकरांना ज्या प्रकारे त्या गर्दीला सामोरं जावं लागतं आणि प्रचंड मोठ्या प्रमाणावर आपल्या सगळ्यांचा वेळ इंधन श्रम वाया जातात आणि खूप काही आपल्याला त्रास स्टेटमेंट केलं की एखादी अरे म्हटलं की दुसऱ्यांनी कारे म्हणायचं आणि तशा प्रकारच्या सतत दिवसभर बातम्या ह्या वेगवेगळ्या चॅनलला आणि वेगवेगळ्या पेपरला येतात आणि सर्वसामान्य माणूस म्हणतात की आम्ही काय बघतो आहे काय ऐकतो आहे काय आम्हाला पाहायला लागतं आहे. म्हणजे काही काही जण तर कॉमन मॅन मला म्हणाले आम्हाला येणाऱ्या निवडणुकीमध्ये मतदानाला जावं की न जावं ह्याचाही आम्ही विचार करतो आहे. ह्या अशा प्रकारच्या बातम्या आणि अशा प्रकारचे मी नेहमी तुमच्याशी बोलत असताना सांगतो महत्त्वाचे प्रश्न कुठले आहेत महागाई आणि रोजगारी महत्त्वाचे प्रश्न कुठे आहेत कायदा सुव्यवस्थेचे महत्त्वाचे प्रश्न आहेत. हे जे काही महत्त्वाचे प्रश्न आवासून उभे आहेत त्याला काही महत्त्व द्यायचं नाही आणि ज्याला अजिबात महत्त्व नाही काहीतरी तेवढ्यापुरतं टाईमपास म्हणून एखाद्याला बरं वाटतं आणि त्या ज्याला राजकारणात इंटरेस्ट आहे त्यालाच बरं वाटतं. म्हणजे एखाद्या पक्षाच्या कार्यकर्त्यांना बघा आमचा नेता कसा जसंच तसं उत्तर दिलं तेवढं बाकीच्या जनतेला काय पडलं आहे ज्याला दिवसभर काम केल्यानंतर त्याची संध्याकाळी चूल पेटते त्याला काही घेणं देणं नाही अशा गोष्टीवर. आणि म्हणून सुसंस्कृत महाराष्ट्र म्हणून आपण आपल्या महाराष्ट्राकडे बघतो त्यावेळेस सर्वच राजकीय पक्षांनी बोलत असताना त्या बोलणं त्या वाक्यामधनं कुठं कुणाच्या भावना दुखवल्या जाणार नाही आणि त्याच्यातनं राजकीय लोकांच्याबद्दल सर्वसामान्य जनतेचं मत
हे खराब होणार नाही याची तर काळजी सर्वांनी घेतलीच पाहिजे. दादा हिंदुत्वाच्या मुद्द्यावरून एक एकत्र यावं हिंदुत्वाच्या मुद्द्यावरती असंही दादा म्हणतायत. कोणी चंद्रकांत हिंदुत्वाचा मुद्दा त्यांनी पुढे केलाय त्याच्यासाठी आता ठाकरे आणि शिंदेंनी एकत्र आलं पाहिजे. हो का, त्यांनी काय आव्हान करावं हा त्यांचा त्यांचा प्रश्न आहे. उद्धव ठाकरे साहेबांनी काय भूमिका घेतली उद्धव ठाकरे साहेबांनी सांगितलेले. उद्धव ठाकरे साहेबांनी महाविकास आघाडीचं सरकार केलेलं होतं तरी त्यांनी हिंदुत्व सोडलेलं नव्हतं. कॉमन मिनिमम प्रोग्राम त्या ठिकाणी केलेला होता आणि कॉमन मिनिमम प्रोग्राममध्ये जे राज्याच्या हिताचे प्रश्न आहे इश्यू आहे ते त्याच्यामध्ये अंतर्भाव केलेला होता. परंतु हे सगळं करत असताना सेक्युलर ह्याचाही विचार त्या ठिकाणी केलेला होता. आणि आज देखील कुणी म्हणजे कुणी कुणाच्याबद्दल धर्माबद्दल जातीबद्दल पंथाबद्दल एकमेकाच्या काही वेगळं स्टेटमेंट किंवा हेतुआरोप करण्याचं काही कारण नाही किंवा वेगळं स्टेटमेंट पण करण्याचं अजिबात कारण नाही. प्रत्येकाला आपल्या धर्माबद्दल जातीबद्दल पंथाबद्दल अभिमान असला पाहिजे आदर वाटला पाहिजे. पण त्याच्यातनं असं काही वक्तव्य करून दुसऱ्या समाजाला पंथाला किंवा जातीला कुठंतरी वेदना होतील कुठंतरी कुणाचे तरी मनं दुखवली जातील ह्याची पण काळजी सर्वांनी घेतली पाहिजे.